त्यामुळे असंच बोलत राहण्यापेक्षा तुमचे प्रश्न सांगा त्यावर बोल. छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर कलाकृती येतात. मगाशी ताई आपण उल्लेख केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेच्या वेळी ही खरं तर परिस्थिती मनापासून समोर बघत होतो अनुभवत होतो. छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका करायची या ध्येयानं आमची टीम जवळपास 9 वर्ष धडपडत होती. 9 वर्ष किती चॅनलचे उंबरठे झिजवले असतील, किती जणांना विनंत्या केल्या असतील माहित नाही. आणि जेव्हा ठरलं की आता ही मालिका करायची ठरलं त्याच वेळी दुसरी गोष्ट ही ठरली होती की ही प्रॉफिट मेकिंग मालिका नसेल. हे शिवशंभू भक्त म्हणून कर्तव्य आहे माझ्या राजांप्रती ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं या मातीसाठी. आणि जगाच्या इतिहासाचं एकमेव असं बलिदान आहे की ज्या बलिदानानंतर 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली. औरंगजेबाचं फार्मान होतं, घोड्यावर बसलं बसणार नाही मराठा, तलवार हातात असेल तर हात छाटून टाका. आणि असं असताना 18 वर्ष रयत लढली ते माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आहे. आणि हा इतिहास समोर आणत असताना जेव्हा सगळ्या आर्थिक अडचणी होत्या, मला अजूनही आठवतं अनेक फायनान्स हाऊसला भेटलो होतो आणि पहिल्यांदा मी टक्क्यांमध्ये बोलत होतो. आणि नंतर अभिजिताला असं कळलं की एका फायनान्सरने शेवटी मला असं सांगितलं, जर फायनान्स उभा राहत नाही तर करता कशा. आणि त्या तिरमिरीत घरी आलो. घरी आल्यानंतर बायकोने चहा केल्यानंतर त्यांनी शांतपणे विचारलं, झालंय का? एक स्वप्न पूर्ण होताना दिसते. 9 वर्ष धडपडली संपूर्ण टीम, एकट्याच स्वप्न नाही. 9 वर्ष टीमने ध्यास घेतलाय, स्वप्न पुरो व्हायला समोर दिसतंय, मालिकेला होकार आलाय, सुरू करायलाच पैसे नाही. कारण मालिकेत पैसे येतात ते 90 दिवसानंतर एकेका एपिसोडची यायला सुरुवात होते. तेव्हा मी ज्या घरात राहत होतो त्याच्या बाजूचा फ्लॅट घेतला होता, 70% डील झालेली होती. आणि बायकोने शांतपणे सांगितलं, लेकरं अजून लहान आहेत आपली, एवढ्या मोठ्या घराची लगेच गरज भासणार नाही. चहाचं कप खाली ठेवलं राजेश भाई आणि तसंच ओनर कडे गेलो, हात जोडून उभा राहिलो, सांगितलं घराचं स्वप्न आहे पण त्याही पेक्षा मोठं स्वप्न माझ्या राजांचा इतिहास दाखवण्याचं. आजही जेवढे लोक ऐतिहासिक कलाकृती करत असतात, तुम्हाला आकडे ऐकू येतात, पण या प्रत्येक निर्मात्याला जर तुम्ही जाऊन विचारलं तर नक्की त्याला किती जोडे शिजवावे लागतात. तेव्हा हे कायमचं वाक्य आहे की जगातल्या बाकीच्या राजांचं ना नगभर असतं, ते हातभर सांगतात, माझ्या राजांचा आभारभर आहे सांगायला आम्ही कमी पडतो. मुळात म्हणजे हा हट्ट मी इतरांकडून करू शकत नाही. याच एक कारण सांगतो की मी जे करतो तीच शिवभक्ती आहे का, ते याचं उत्तर नाही असं. म्हणजे एक उदाहरण देतो, एक डोंगरावर मंदिर असत, त्या मंदिरात दर्शनासाठी 4 लोक 4 पद्धतीने चाललेले असतात. एक जण पायी पायी चाललेला असतो, दुसरा एक जण
बैलगाडीतून चाललेला असतो, तिसरा एक जण घोड्यावर चाललेला असतो, आणि चौथा हा कार मधून चाललेला असतो. पायी चालणारा बैलगाडीतून चालणाऱ्याला म्हणत असतो, अरे माणूस एक काय देवाच्या दर्शनाला चाललाय, त्या बैलांचे हाल तर बघ, मी कसा चालत चाललोय म्हणजे मी बरोबर आहे. बैलगाडीतून जाणारा पायी चालणाऱ्याकडे बघून म्हणत असतो, हा पोचणार कधी, हा वेळ किती वाया घालवणार, जर साधन आहेत तर ती वापरत का नाही. त्याच बैलगाडीवाल्याकडे बघून घोड्यावर बसलेला म्हणत असतो, अरे मी माझ्या इतिहासाची खरी नाळ जोडतोय, घोड्यावर वावरतोय आपण, आता गाडीत खटारा गाडीत जायची काय गरज आहे, काय वेग वगैरे आहे की नाही. आणि त्या घोडेवाल्याकडे बघून कार मधला माणूस म्हणत असतो, हा किती अजून बाबा अजूनच्या काळात जगणार आहे, कधी मॉडर्न होणार आहे की नाही. चौघ आपले एकमेकांकडे कटाक्ष टाकत मंदिरात जातात, मंदिरात जातात, समोर देवाचं दर्शन होत, आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर मात्र कोण कसा आलाय हेच प्रत्येक जण विसरून जातो, आणि देव विचारतो की आता मार्ग महत्वाचा आहे की भाव महत्वाचा आहे. त्यामुळे शिवज्योत घेऊन थांबणारा सुद्धा माझ्यासाठी शिवभक्त असतो, दुबईमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करणारा सुद्धा माझ्यासाठी शिवभक्त असतो, आणि त्याही पेक्षा महत्वाचं मी कायम असं म्हणतो की जी माऊली आपल्या लेकराला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवून सांगते, त्या लेकराला शाळेच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज भेटण्याच्या आधी सांगते, बाळते बघ महाराज मुजराकर. पण मी जे करतो त्यातल्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मी गेटअप मध्ये कधीच फोटो काढणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा पेहराव जर अंगावर असेल तर मी कधीच फोटो काढत नाही. तुम्ही माझे कोणतेही अगदी नाटकाच्या प्रयोगातल्या सत्काराचे जरी फोटो बघितले तरी सुद्धा, मोठमोठे राजकीय नेते जरी सत्काराला असले तरी डोक्यावरचा चिरटोप आणि गळ्यातली कवड्यांची माळ काढून मगच मी सत्कार स्वीकारायला जातो. माझ्यासाठीच म्हणजे कुठल्याही सोहळ्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून कोणी आलं तर मी त्याला आवर्जून सांगतो की जाताना चिरेटोप आणि गळ्यातली कवड्यांची माळ, तुमचा सोहळा संपला की काढून मग रस्त्याने चालत जा, कारण नाहीतर तसं चालत जाताना दिसलं तर ते वावगं ठरत, ते योग्य दिसत नाही. गळ्यात कवड्यांची माळ घालताना मी नतमस्तक होतो, कारण माझ्यासाठी ते प्रतीक आहे. आणि पूर्ण पेहराव छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात कितीही मागणी झाली तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा संवाद कधी म्हणून दाखवत नाही, हे सुद्धा एक पत्र मी कायम पाळतो. नमस्कार. नमस्कार. मी भरत गोरेकर तुमच्या मतदारसंघावरच येतो, गावाच्या बाजूला राहतो राजुरी. माझा एक प्रश्न होता, आता आधी सांगा, गेल्या चार वर्षामध्ये काम झाले एकदा नाशिक फाटाला लागला का अवघ्या पाऊन तासात पोहोचतोय ना, चॉकलेट घेऊन जायला लागतील यावेळेस. माझा प्रश्न असा होता की तुम्ही महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराज यांचं महानाट्य आयोजन करतात, तुमच्या मनामध्ये असं कधी आलंय की हे महानाट्य मी सातार समुद्र पल्याट कधीतरी याचं आयोजन करेन, असं कधी तुमच्या मनामध्ये आलंय? अनेकदा आले, फक्त भावना आणि व्यवहार यांची सांगड कायम जोडावी लागते. मावळे लढायला तयार असतात, घोडी फेकायला तयार असतात, पण त्या घोड्यांच्या चंदी चाऱ्याची सोय व्हायला पाहिजे, ती अजून होत नाही, म्हणून सातारा समुद्रा पर्यंत अजून महानाट्याचे प्रकार होत नाही. गमतीचा भाग राहूया, पण जर आज तुम्ही महानाट्याचा आवाका बघितला तर प्रचंड मोठा आवाका आहे, आणि जवळपास 450 लोकांची टीम, म्हणजे आजही महानाट्य करतो याचं फार महत्वाचं कारण आहे की तुमच्यापैकी अनेकांच्या घरात पूर्वजांच्या तलवारी असतील,
कुठे ठेवलं कपाटात सांगायचं नाही शोकेस मध्ये ठेवलं देवाला ठेवलं दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करता दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करायच्या वेळी तलवारीला 30 धार असते का जर घासल्याशिवाय तलवारीला धार चढत नसेल तर पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय इतिहास कसा काय जातो त्यासाठी महानाट्य पण त्यांना जर आवाका बघितला तर हा आवाका प्रचंड आहे म्हणजे जवळपास 150 फूट रुंद स्टेज असत 65 फूट उंच केवळ त्याचा सेट असतो 450 लोकांची टीम असते घोडे असतात लढाया असतात आणि हे सगळं होण्यासाठी वेळ लागेल पण होय नक्कीच आवडेल आणि करणार आहोत आधी महाराष्ट्राचा दौरा महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात आधी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचू द्या आणि मग लवकरच आता समुद्रापलीकडे सुद्धा माझे थाकले धनी काय होते शिवसिंहाचा छावा काय होता ते सांगायला नक्कीच दुबई मध्ये पहिल्यांदा आपण याचं आयोजन करायचंच आहे विचार करूया आणि तुम्हाला एक सांगायला मला खूप इच्छा आहे हा प्रश्न नाहीये की आतापर्यंत आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की सूर्यकांत आणि चंद्रकांत यांचेच डोळे यायचे चेहरा नजरेसमोर यायचा जिजामाता म्हटलं की आपल्या सुलोचनाजी त्यांचा नजर चेहरा नजरेसमोर यायचा पण तुमची सिरियल बघितल्यावर आता त्या दोन कडकदार व्यक्तिमत्वाला तसा तुमचा चेहरा मिळालाय आणि कधी आता कुठेही उल्लेख झाला तरी आधी तुमचा चेहरा त्या गेटअप मध्ये हे येतो तर थँक्यू सो मच की तुम्ही एक तरुण नवीन हे फ्रेश चेहरा आम्हाला दिला आणि तुम्ही त्याच्यात इतकं सुंदर काम केलंय म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीची एवढी बारीक सारीक तुम्ही हे केली थँक्यू सो मच अशी कलाकृती अजून अजून वेगवेगळ्या विषयांमध्ये अजून फोर ह्याची ताई मनापासून धन्यवाद तुमची ही जी प्रेरणा आहे तुमची तुमचा हा जो विश्वास आहे खर तर हा विश्वास खर तर एखाद्या कलाकाराला फ्लॅटर करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही ऐतिहासिक भूमिका करता तेव्हा तुमच्या खांद्यावरची जबाबदारी कैक पटीने वाढवत असतो त्यामुळे तुमचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील एवढा शब्द शेवटचा प्रश्न असेल तुमचे अजून कार्यक्रम बोला तुम्ही बोला ते सो जोरात बोलते नमस्कार दादा मी सुद्धा मनसरची आहे तुमचीच लोकसभा तिथे दुबईमध्ये दुबई गव्हर्नमेंटसोबत एक वर्षापासून काम करते कावेरी शिंदे मला असं म्हणायचं म्हणजे मी आधी पुण्याला होते पुण्याला सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ह्यांच्याबरोबर काम करून आम्ही बरेचसे सामाजिक कार्य करायचो इथे दुबईमध्ये आल्यावर पहिल्यांदा काहीतरी हे होतं ऐकून चांगलं वाटतंय तुम्ही बोलला की इकडे काही करण्यासाठी किंवा देशाच्या बाहेर करण्यासाठी व्यवहार कमी पडतो तर तुमचा असा काही विचार आहे की एखादं फाउंडेशन फॉर्म करायचं की त्याच्याने ज्यांना कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात आणि कारण तुमचं म्हणजे जे तुमचं अजूनही तगमग आहे ते आम्ही बघितलेले आहे जर तुम्ही ते फाउंडेशन स्टार्ट केलं तर आम्ही अजून आनंदाने कॉन्ट्रीब्यूट करू शकतो काही 100% म्हणजे जगदम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सतत काम करत असतो मग कोविडच्या काळामध्ये कोविड झाल्यानंतर खर तर जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या तब्बल 5 लाख लोकांचं लसीकरण केलेलं होतं आणि सीरम इन्स्टिट्यूटचा यामध्ये मोठा हातभार लागला होता या पद्धतीने काम करत असताना थेट कॉन्ट्रीब्युशन मागण्यापेक्षा खर तर राजकीय क्षेत्रात असताना हे थेट कॉन्ट्रीब्युशन मागण्यापेक्षा या पद्धतीनं जर कुठलं काम आपल्याला करावं असं वाटत असेल आपण मनसरच्या आज हे सांगायला अभिमान वाटतो की आपण जो आपला संपूर्ण पश्चिम पट्टा आहे खेड जुन्नर आणि आंबेगावचा तर याच्यामध्ये आपल्या आदिवासी बांधवांसाठी पहिल्यांदा आपण राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र आणतोय त्यासाठीचा प्रस्ताव हा आपण केंद्राला सादर केलेला आहे म्हणजे हे होत असताना
आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंद्रायणी मेडिसिटी सारखा आतापर्यंत देशात न झालेला पहिला प्रकल्प आणतोय, ज्यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इन वन कॅम्पस असतील. म्हणजे माझ्या ग्रामीण भागामध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना रास्त दरामध्ये रास्त भावामध्ये इलाज मिळावा यासाठी आपण ही संकल्पना राबवत आहोत. हायवे रेल्वे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आज जवळपास 30,000 कोटी रुपयांचे आपण हायवेचे प्रकल्प मतदारसंघामध्ये करतो, पण या सगळ्या गोष्टी कर्तव्याचा भाग आहेत. आणि या बरोबरीने जर ऑर्गनायझेशन म्हणून जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर नक्कीच तिथल्या जेवढ्या शासकीय यंत्रणा असतील तिथं काम सुरळीत करण्याच्या दृष्टीनं त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम तयार राहील हा तुम्हाला मी डेफिनेटली शकतो. आज आपण दुर्ग संवर्धक महासंघाच्या माध्यमातून शिवाजी ट्रेनच्या माध्यमातून शाळा शाळांमध्ये आपण हिस्ट्री क्लब चालवतो. हा हिस्ट्री क्लब काय आहे, तर या हिस्ट्री क्लब मध्ये आपण मोडी भाषेचं मोडी लिपीचं शिक्षण देतो. यामध्ये आपण लाठी काठी हे जे मर्दानी खेळ आहेत हे मर्दानी खेळ आपण शिकवतो. यामध्ये आपण शाळकरी मुलांना दुर्ग वाचन कसं करायचं हे शिकवतो. तर असे अनेक प्रोजेक्ट आहेत, आपल्याला ज्या प्रोजेक्टशी जोडायचं असेल जोडलं जायचं असेल आपलं नक्की स्वागत आहे. आपल्याबरोबर प्रत्येकाचं स्वागत आहे. कारण मी जसं म्हणालो की ओंजळ भरल्यानंतर खाली पडून मातीमोल होण्याआधी दुसऱ्याच्या ओंजळीत जर टाकलं तर मिळणार समाधान हे लाख मोलाचं असत. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही बोलत एक शेवटचा कदम कार्यक्रम भर बोलवणार नाही मला कोणी भाय. पहिल्यांदा सांगतो, एक तर अनेकांचा विश्वास बसत नाही. आमच्या राजेश भाई तर सकाळपासून 4 वेळा त्यांनी डोक्याला हात लावलाय. म्हणजे सगळ्यात आधी तुमचा आभार मानतो की तुमच्या मुळ मी पहिला परदेश प्रवास केलाय. अनेकांनी विचारलं एक खरं आहे का, म्हटलं लाजायचं काय त्याच्यावर. शेतकऱ्याशी बोलव गाव नारायणगाव पाहुण्यावेळी एक तर पुण्याला नाही तर नाशिकला. म्हणजे फार उडून टोला मारला तर मुंबईला जाऊन जायचं. त्याच्या पलीकडे कधी बाहेर गेलो नव्हतो. बर त्यानंतर आधी झालं होतं एमबीबीएस झाल्यानंतर वडिलांनी विचारलं होतं, अनेक संधी होत्या मेडिकलला थ्रू रिस्ट्रिक्शन होतं त्यामुळे बाहेर जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करावं ही सगळ्यात चांगली संधी होती. सगळ्यात आधी विचार केला बाहेर जाऊन जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर घरी जाऊन सांगितलं की आता मला स्टेजवर उभं राहायचंय तर आता पाया ते कोल्हापुरी. म्हणून म्हटलं आधी शिकायला बाहेर जायचं नाही, कारण त्यावेळेचा विचार होता. आणि त्यानंतर एक स्टेज अशी आली की जेव्हा तुम्ही अमरस्ता सोडून वाट निवडता तेव्हा माळरान तुडवावं लागतं. आणि ते माळरान तुडवत असताना वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती, आयुष्यात कुठलाच निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त पुढे जाऊन मागे घेतलेला निर्णय बरोबर होता हे सिद्ध करायची जबाबदारी झाली. आणि त्यावेळी माळरान तुडवत असताना कायम एक जबाबदारी होती की अरे आपण निर्णय तर घेतलाय पण हा बरोबर आहे हे सिद्ध करायचंय यासाठी तसंच धावत राहिलो. पण आज तुमच्या निमित्तानं योग आला आणि मी मनापासून पुन्हा छत्रपती मराठा साम्राज्याचं आभार वेगळ्या कारणासाठी मानतो की पहिल्यांदा परदेशात यायला मिळालं आणि ते यायला मिळालं ते माझ्या राजांचा जय जयकार करण्यासाठी. प्रश्नोत्तर आपण कार्यक्रमाच्या नंतरच्या ह्याच्यात शेवटचाच हा प्रश्न बोला. कारण शिवाजी महाराज सगळ्यांनाच माहिती, संभाजी महाराज म्हणजे आपल्याला जे काही आम्हाला आम्ही ज्या शाळेत होतो तेव्हा संभाजी महाराजांबद्दल खूप कमी माहीत होती. तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना संभाजी महाराजांचं कार्य काय, फक्त आम्हाला संभाजी महाराज एक विलासी राजपुत्र होता इथपर्यंतच काय ते माहिती होतं. संभाजी महाराज सगळ्यापर्यंत संभाजी महाराज ते पोहोचलं मला विश्वास नाही. कोविडच्या काळामध्ये रात्री 4-4 वाजेपर्यंत शेतात इथं ती सिरियल लागायची, त्या युट्यूबवर किंवा ते सबस्क्रिप्शन आम्ही बघितल्या रात्री. आता तर मला माझा प्रश्न की
शिवाजी महाराजांवर बऱ्यापैकी आपल्याला शिकवले गेलेलं आहे. संभाजी महाराजांची फार सुंदर तुमच्या सिरियल नंतर ते आम्हाला बऱ्यापैकी कळायला लागलं. संभाजी महाराजांची ग्रंथ झाल्यानंतर आळीवाणी त्यांच्या पुढे महाराणी ताराळी साहेब आणि येसू महाराणी त्यांच्या पुढचे इतिहास आणखी बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर मला काय वाटतं की हे इथपर्यंत आपण तिथपर्यंत बऱ्यापैकी तुम्ही शिकले शिकले तर त्याच्या पुढचं आपल्या आमच्यासारख्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीला ते एक फेवडीत ह्यासारखं किंवा माहिती त्याच्यासाठी तुमचं काही त्याच्यावर विचार आहे. धन्यवाद. खरं तर आपण जे कौतुक केलं त्याबद्दल प्रामाणिकपणे सांगू शकतो पुन्हा तेच तत्व आहे इदम न मम. कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका झाली ती काय माझी एकट्याचं नव्हतं. या महाराष्ट्रातल्या मराठी सुपुत्रांनी 350 वर्ष आपल्या धाकल्या धड्याला काळजाच्या कप्प्यात कोरून ठेवलं होतं. फक्त फुंकर घालण्याचं काम आमच्या संपूर्ण टीमनी केलं आणि तुम्ही मालिका डोक्यावर घेतली म्हणून मालिका 157 देशांमध्ये पोहोचली आणि त्याच पद्धतीनं स्वराज्य चौदांनी ताराराणी साहेबांवर सुद्धा आपण मालिका केली. तुम्हाला सोनी लिव्हच्या ऍपवर सुद्धा ही मालिका बघायला मिळेल जी सोनी मराठीवर प्रसारित झाली. आणि या पद्धतीने काम प्रत्येक जण करत आहे. मी जसं म्हणालो की प्रत्येकाची वाट वेगळी. कोणी शाहिरी करेल, कोणी कादंबरी लिहील, कोणी इतिहासपर प्रबंध लिहील, कोणी एखादं नाटक करेल, कोणी एखादी मालिका करेल, कोणी एखादा चित्रपट करेल. महत्वाचं अशासाठी हे का होणं महत्वाचं आहे. कारण माणूस जेव्हा भौतिक सुखांच्या एका परमोच्च बिंदूवर जाऊन उभा राहतो की सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दुबईचं तिकीट काढलं असेल तेव्हा भविष्य घडवण्यासाठी तुम्ही आला असाल. बरोबर. इथं आल्यानंतर आता शोरूम उघडल्यात, तुम्ही अभिमानाला सांगताय मला शोरूम मध्ये या म्हणून. पण यायच्या आधी जी धकधक होती मनामध्ये, धाकधूक होती, ती स्वतःला सिद्ध करण्याची धाकधूक होती. आणि जेव्हा तुम्ही साता समुद्रापलीकडे येता, स्वतःला सिद्ध करता, स्वतःच्या कर्तृत्वाचा झेंडा गाडता, त्यानंतर स्वतःला आणखी एक प्रश्न विचारावा असा वाटतो, तो म्हणजे कोहम. मी कोण आहे, माझी मुलं काय आहेत, माझी बाळमुळं काय, मी माझ्या पुढच्या पिढ्यांना सांगणार काय, माझा वारसा काय आहे आणि त्या वारशातून मी पुढचं माझं विश्व घडवणार काय. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला इतिहास. कारण बाकी सगळीकडे भूगोल असतो तो आपल्या चाजवलेला इतिहास आहे आणि तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तो जागवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला मानाचा मुजरा करतो पुढच्या पिढ्यांपर्यंत. हे नैतिक अधिष्ठान असलेलं रयतेचं कल्याण करणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यातली तत्व ही कायम पोचत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण सगळी भौतिक सुख मिळाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं राहतं ती म्हणजे शाश्वत मूल्य असणं आणि ही शाश्वत मूल्य तुम्ही जपतात त्याबद्दल मानाचा मुजरा करून थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.